आज आपण स्टायरोफोमचा कप वापरून एक सुंदर गरगर फिरणारा पंखा बनवूया। सुरुवातीला स्टायरोफोमचा जो कप आहे त्याचा तळ तुम्ही कटरच्या साहाय्याने कापून घ्या। मग त्या कपचे दोन सारखे भाग करा। नंतर त्या दोन भागांचे अजून दोन भाग म्हणजे एकूण चार भाग होतील। ही झाली तुमच्या पंख्याची चार पाती। आता दोन कडक पुठ्ठे घ्या चौकोनी आकाराचे आणि एका टूथपिक मध्ये ते घुसवा। पंख्यांचे जे पाती आहेत त्याला चार ठिकाणी डिंक लावून घ्या कोपऱ्याला। नंतर ती पाती दोन पुठ्ठ्यांच्या तुकड्यांमध्ये घट्ट दाबून बसवा। आता हा तयार झालेला पंखा एका स्ट्रॉमध्ये घाला आणि बाहेर पळा। वाऱ्यात धरल्यावर पंखा अतिशय छान गरगर फिरेल। तो पंखा जर तुम्ही पंख्याखालीही धरला तरी सुद्धा सुंदर फिरेल।